आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आयडिया एक्सचेंज प्रोग्रामसाठी आज एकत्र आलेलो आहे आणि बऱ्यापैकी आयडिया एक्सचेंज होतो आहे. मला आश्चर्य वाटणार नाही पुढच्या काळामध्ये आयडियासुद्धा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जर लिस्टिंग झालं तर इथून आपण या सेमिनारचं ते सक्सेस समजू आणि हा काळ फार लांब आहे असं मला वाटत नाही. तर आता सकाळच्या सत्रामध्ये आपण शोबद्दल आणि स्टार्टअप बिझनेसेसबद्दल बोललो. आता जे मला बोलायचं आहे ते 10 कमांडमेंट्स ऑफ स्टार्टअप. स्टार्टअपला 10 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? तर 10 कमांडमेंट्स ऑफ स्टार्टअप फर्स्ट अँड फॉरमोस्ट ॲज वी हॅव बीन टॉकिंग अबाउट इज द आयडिया. आयडिया ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आयडिया केव्हा येईल सांगता येत नाही, कुठे येईल सांगता येत नाही आणि अशा हवेतून येतात आणि हवेत विरून जातात. तर आयडिया ही पकडायला लागते, हे समजायला लागतं की आयडिया पकडायला लागते. आयडिया आपण जर सोडून दिली तर ती गेली, एकदाची गेली की पुन्हा येत नाही ती आयडिया. आणि म्हणून ही आयडिया आपल्याला पकडता आली पाहिजे. मी अनेक लोक पाहिले की खिशामध्ये एक नोट पॅड घेऊन फिरतात, म्हणजे आयडिया आली की लगेच ती नोट डाऊन करायची आणि ती ठेवायची. आता मोबाईल सगळ्याकडे असतो, आयडिया आली की मोबाईलमध्ये नोट डाऊन करून ठेवली पाहिजे, आयडिया पकडली पाहिजे. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज आयडियाचं इन्क्युबेशन. म्हणजे आयडिया इज लाईक ए सीड, एखादं बीज आहे, ते आपल्याला मातीत पेरायला लागतं. तसं आयडियाला पेरायला लागतं, आयडियाचं इन्क्युबेशन व्हायला लागतं आणि त्याचं फर्टिलायझेशन होण्यासाठी त्याचं इन्क्युबेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आयडिया इन्क्युबेशन महत्त्वाचं आहे. तर आयडिया इन्क्युबेशनमध्ये काय होणं गरजेचं आहे? तर चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, अध्ययन झाली पाहिजे, डिस्कशन झालं पाहिजे, लोकांसोबत शेअरिंग त्याचं झालं पाहिजे. हाऊ गुड आयडिया और हाऊ बॅड आयडिया, हाऊ व्हॉट इज द वर्थ ऑफ अ आयडिया, हे आपल्याला इंटरॅक्शननेच समजू शकतं. आणि म्हणून हे आयडियाचं इन्क्युबेशन सेकंड पॉईंट फार महत्त्वाचं आहे. आयडिया एक्झिक्युशन इज अ थर्ड पॉईंट. आणि याच्या आधी सांगितलेलं आहे की आयडिया इन्क्युबेशन, आयडिया एक्झिक्युशन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ अ आयडिया. नुसतं आयडिया येऊन उपयोगाची नाही, आयडिया पकडून उपयोगाची नाही, त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे, त्याचं रूपांतरण बिझनेसमध्ये करता आलं पाहिजे, तर त्या आयडियाला महत्त्व आहे. तर आयडिया आपण जज करू, आयडिया आपण व्हॅलिडेट करू, आयडिया आपण इन्क्युबेट करू, पण त्याचं जोपर्यंत एक्झिक्युशन होत नाही तोपर्यंत आयडियाला महत्त्व नाही. परत ज्याच्या डोक्यात आयडिया येईल तोच एक्झिक्युशन करू शकेल अशी पण काही शक्यता नाही आहे, अशी पण आवश्यकता पण नाही आहे. आयडिया कोणाची आणि आपण एक्झिक्यूट केली तरी काही बिघडत नाही. शेवटी एक्झिक्युशनला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, आयडियाला तर आहेच, पण अशा दिवसातनं 50 आयडिया आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात, येत असतात, जात असतात, त्यातली हार्डली एखाद दुसरी आपण पकडतो, बाकी तशाच निघून जातात. तर आयडिया पकडायला शिका, आयडिया इन्क्युबेट करा आणि आयडियाचं एक्झिक्युशन याच्यावर अधिक भर द्या. स्टार्टअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असतो, चौथा मुद्दा आहे फाउंडरचा. हु इज द फाउंडर? आणि फाउंडर जो आहे तो स्टार्टअप उद्योग उभा करणारा आहे. तर या फाउंडरमध्ये बेसिक क्वालिटीज काही असणं आवश्यक आहे आणि ती पहिली गोष्ट जी असली पाहिजे त्याच्यामध्ये ती लीडरशिप क्वालिटी असली पाहिजे. ही शुड बी अ लीडर. आणि लीडर कोणाला म्हणायचं? तर जसं गाडीचं इंजिन असते, इंजिन इज अ लीडर. गाडीचा स्पीड जो असतो, तो इंजिनचा स्पीड जो असेल तो गाडीचा स्पीड असतो, पण ते डब्याचा स्पीड वगैरे काही व्हॅल्यू नाही आहे. डबे त्याच्या मागे मागे येत राहतात. किती डबे तुम्ही जोडू शकता? जेवढी इंजिनची कॅपॅसिटी आहे तेवढे डबे जोडले जातात. डब्याला व्हॅल्यू नाही आहे. व्हॅल्यू कशाला आहे? तर इंजिनला व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे जो फाउंडर असेल तर तो त्याचा लीडर असला पाहिजे. त्याच्यामध्ये लीडरशिप, नेतृत्व गुण हे असणं फार महत्त्वाचं आहे. पाचवा जो मुद्दा महत्त्वाचा आहे स्टार्टअपसाठी तो त्याच्या टीमचा आहे.
मग को-फाउंडर कोण आहे, सीईओ कोण आहे, त्याचे असिस्टंट्स कोण आहेत, ही टीम कशी आहे, ही टीम फार महत्त्वाची आहे. जे बिझनेस जो पुढे जातो किंवा बिझनेस जो फळाला येतो तो त्या टीममुळे येतो, एका माणसामुळे होतं असं नाही आहे. आणि हे खरं आहे की एक माणूस असताना खूप वेगात धावू शकतो, पण टीम आली की मग त्याचा वेग जरा मंदावतो, कारण आपल्याला सगळ्यांना जायचं असतं. म्हणून एक रतन टाटाचं वाक्य मला आठवतं की त्यांनी असं म्हटलं की इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉक अलोन, बट इफ यू वॉन्ट टू वॉक फार वॉक टुगेदर. हे टुगेदर वॉकिंग हे लांब जाण्याचं एक लक्षण आहे. आणि म्हणून टीम ही अत्यंत महत्त्वाची आहे. सहावा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये जो आहे तो आपला प्रॉडक्ट, काय घेऊन आपण मार्केटमध्ये आलेलो आहे. तर बिझनेस म्हणजे काय, एका शब्दात सांगायचं असलं तर बिझनेस म्हणजे एक मार्केटमधली गॅप शोधणे आणि ती फिलअप करणे, हाच बिझनेस आहे. कुठे गॅप आहे ते प्रॉडक्टमध्ये असेल, सर्व्हिसेसमध्ये असेल, प्रोसेसमध्ये असेल, कुठेही असेल ते, तर ती गॅप शोधणे आणि ती फिलअप करणे म्हणजे बिझनेस आहे. तर ही गॅप आपल्याला फिलअप करणारा प्रॉडक्ट आपला आहे का नाही, वेदर इट इज नेसेसरी ऑर नॉट, आय एम थ्रस्टिंग अपॉन द पब्लिक ऑर वॉट, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून हा प्रॉडक्ट जो आहे याला स्टार्टअप बिझनेसच्या लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं तर तीन क्वालिटीज त्याच्या असल्या पाहिजे. एक, तो इनोव्हेटिव्ह असला पाहिजे, नेवर बिफोर, काहीतरी नवीन आहे. दुसरं, त्याला टेक्नॉलॉजिकल बेस जर अप्लाय करता आला पाहिजे. आणि थर्ड अँड फॉरमोस्ट इज त्याची अनलिमिटेड एक्सपांडेबिलिटी त्या प्रॉडक्टची असली पाहिजे. डोंट थिंक ऑफ की मी एक प्रॉडक्ट काढलेला आहे तो माझ्या अवतीभोवती माझ्या गावात माझ्या शहरात मी तो लॉन्च केलेला आहे. तर थिंकिंग असं असलं पाहिजे की तुम्ही वर्ल्ड इज द मार्केट ओपन फॉर यू, त्या सगळ्या बाउंड्रीज पार करता आल्या पाहिजेत, अशी त्याची रेंज असली पाहिजे. सातवं महत्त्वाचं आहे फंडिंग. पण मला पुन्हा एकदा जोर देऊन सांगायचं आहे की पैशामुळे कोणत्याही गोष्टी सुरू होत नाहीत. नुसतं तुमच्याकडे पैसे आहेत आणि एखादी उद्योग सुरू करायचा असं होत नाही, आणि पैशाशिवाय कोणत्याही गोष्टी थांबत नाहीत. पैसे नाही आहेत म्हणून कोणती गोष्ट थांबली असं होत नाही, असं आतापर्यंत झालेलं नाही आहे. फंड्स आर अवेलेबल, आजूबाजूला आहेत. तुम्ही तुमची योग्यता बनवा फंड्स मिळवण्यासाठीची, फंड्स तुमच्या मागे धावत येतील. आणि फंड्स हे दुधारी शस्त्र आहे. फंड इज अ ॲसेट ॲज वेल ॲज इट इज अ लायबिलिटी ऑल्सो. ते तुमचं बर्डन पण आहे आणि तुम्हाला मदत पण आहे. आणि त्याच्यामुळे फंड्स किती घ्यायचे, केव्हा घ्यायचे, कोणाकडून घ्यायचे हे फार महत्त्वाचं आहे. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, केव्हा घ्यायचे, किती घ्यायचे आणि कोणाकडून घ्यायचे. यू शूड इव्हॅल्युएट द फायनान्सर ऑल्सो, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी नेसेसरी. अनेकांनी एक्सेस फंड घेतला जेव्हा गरज नव्हती, इट बिकेम अ लायबिलिटी. अनेकांना फंड मिळाले नाही वेन इट वॉज नीडेड, अगेन इट बिकेम अ शॉर्ट कमिंग इन द बिझनेस. तर म्हणून फंडिंग हा महत्त्वाचा ॲस्पेक्ट एक आहे. स्केलेबिलिटी इज अनदर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टार्टअप. थिंक बिग, म्हणजे झुकरबर्गने जो विचार केला तो सगळ्या बाउंड्रीज पार करण्याचा विचार केला. स्टीव जॉबने कधी विचार केला नाही की माझं बॅकग्राऊंड काय, मी किती फेल झालो, मला कुठे काढून टाकलं. ॲपलमधून त्याला काढून टाकलं होतं, पुन्हा त्याला ॲपलमध्ये एंट्री मिळाली. लाईफमध्ये कोणत्याही गोष्टी होऊ शकतात, बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. पण स्केलेबिलिटी जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. थिंकिंग बिग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फ्युचर प्लॅन्स तुमचे असणं ही नाइंथ इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की फ्युचर प्लॅन्स तुमचे असले पाहिजेत. प्रेझेंट टू प्रेझेंट लिव्हिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, पण फ्युचरकडे अजिबात लक्ष नाही असं होतंही कामा नये, नाही तर फ्युचर तुमचं कोणीतरी घेऊन जाईल. ते फ्युचर तुमचं तुमच्या हातात असले पाहिजे. आणि फ्युचर प्लॅन्स हे फेज वाईज स्टेज वाईज असे सगळे तुम्हाला प्लॅन करता आले पाहिजेत. लास्ट अँड फॉरमोस्ट इज द पॉलिसी ऑफ ऑनेस्टी.
हा दावा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी प्रत्येक माझ्या याच्यामध्ये सांगत असतो की प्रामाणिकपणावर आपला विश्वास असला पाहिजे. अनेकांना असं वाटतं की बिझनेस करायचा म्हणजे काहीतरी चोऱ्या माऱ्या करायला लागतील, फसवाफसवी करायला लागेल, तरच आपल्याला पैसे मिळतील, त्याच्याशिवाय काही पैसे मिळणार नाहीत. तर प्रामाणिकपणाने बिझनेस करता येतो आणि त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे हे अगदी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही एक लॉंग टर्म पॉलिसी आहे. आपण जर खोटं बोलत गेलो तर आपल्याला खोट्याच गोष्टी लक्षात ठेवणंही कठीण जाते. कोणाकोणाशी मी काय काय खोटं बोललो, नाही तर मग त्याच्याशी पुन्हा खोटं बोलण्याची वेळ येते. तर त्याच्यामुळे कशाला लक्षात ठेवत बसा, खरं बोला हे सगळ्यात सोपं आहे आणि लॉंग टर्म पॉलिसी आहे, काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तर त्याच्यामुळे पॉलिसी ऑफ ऑनेस्टी ही अत्यंत महत्त्वाची आहे. एक आजच माझ्या डोक्यात आयडिया आली, म्हणजे अनेकांच्या आपल्या डोक्यात आयडिया येतात, तर ती आयडिया सांगतो आणि थांबतो. आयडिया आहे एक नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा आणि दिस इज अ काइंड ऑफ सोशल स्टार्टअप. तर सोशल क्षेत्रात ही गॅप आहे आणि ही गॅप हा जर स्टार्टअप सुरू झाला तर ती फिलअप होऊ शकते असं मला वाटतंय. आयडिया इज ऑफ ए फ्री डॉक्टर असं ॲप जर असलं तर आज मी पाहतो संबंध देशामध्ये अनेक ठिकाणी मंदिरं रिकामे आहेत, मंदिरांमध्ये ओपन स्पेस खूप आहे, शाळा संध्याकाळी बंद असतात, ती जागा उपलब्ध आहे, जागेची कुठे कमी नाही आहे. ग्रामपंचायती जिल्हा परिषदी यांचे प्रिमायसेस हे मोकळे असतात, त्याचा काय वापर होत नाही. मग असं जर ॲप डेव्हलप केलं की ज्याच्यामध्ये फ्री डॉक्टर अवेलेबल आहे, एन जी ओला एक कनेक्ट करावं, एन जी ओला शाळेने मंदिराने ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी फ्री ऑफ कॉस्ट, डॉक्टरने फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस उपलब्ध करून द्यावी, एन जी ओने फ्री ऑफ कॉस्ट लोकांना तिथे ऑर्गनाईज करावं आणि त्याने फक्त डायग्नोसिस करावं, बाकी काही करू नये. ही 90% लोकांची गरज आहे आपल्या देशामध्ये. हे फ्री डॉक्टर हे हा जर स्टार्टअप म्हणून कोणी सुरू केला तर होण्यासारखं आहे. माझ्या डोक्यात आयडिया आली, आपल्यासोबत शेअर केली, बघा एक्झिक्युशन करता येते का. आय टॉक टू विथ यू अबाउट 10 कमांडमेंट्स ऑफ स्टार्टअप. इथे मी थांबतो, धन्यवाद.